नमस्कार, मी अनुजा। अनुजात रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत। आज मी तुम्हाला दाखवत आहे म्हैसूर भजी, याला आपण म्हैसूर बोंडा पण म्हणू शकतो। नाश्त्यासाठी हा अतिशय रुचकर आणि खमंग असा पदार्थ आहे। जेव्हा काहीतरी बदलून खावेसे वाटते, त्यासाठी ही अतिशय उत्तम अशी रेसिपी आहे। अगदी सोप्या पद्धतीने आणि झटपट अशी बनणारी ही रेसिपी मी तुम्हाला आज दाखवणार आहे। रेसिपी पाहण्याअगोदर तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केले तर नक्की सबस्क्राईब करा। माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट नक्की करा। पाहूयात खमंग असे म्हैसूर भजे। ह्या एका मिक्सिंग बाउलमध्ये साधारण 1 ते 1.5 वाटी दही घ्यायचे, चवीनुसार मीठ घालायचे, ह्यामध्ये 1 चमचा ओवा घालायचा, साधारण 1/2 चमचा इतका सोडा मी त्यात घातली आहे। हे सर्व एकत्र फेटून घ्यायचे। व्यवस्थित असे फेटल्यामुळे सोडा सगळीकडे व्यवस्थित मिक्स होतो आणि दह्याच्या गाठीसुद्धा नाहीशा होतात। आता आपल्याला ह्यामध्ये मैदा मिक्स करायचा आहे। आता मी साधारण 1.5 वाटी मैदा ह्यात घालणार आहे। मैद्यानंतर ह्यामध्ये थोडेसे तांदूळाचे पीठ पण आपण ह्यात घालणार आहोत। हा 1.5 वाटी मैदा आणि त्यानंतर हे 1/2 वाटीपेक्षा थोडे कमी तांदूळाचे पीठ त्यामध्ये घातले आहे। आता हवे असेल त्या प्रमाणात पाणी घालत घालत हे पीठ आता आपल्याला सॉफ्ट करून घ्यायचे आहे। आता हे पीठ हातानेच आपल्याला सॉफ्ट करावे लागेल। हलक्याशा हाताने असे हे बॅटर आपल्याला तयार करायचे आहे। सॉफ्ट केल्यानंतर आणखी राहिलेले पदार्थ ह्यामध्ये आपण घालणार आहोत। ह्यामध्ये मी घालते आहे 1 चमचा अद्रकची पेस्ट। अद्रकचे बारीक असे तुकडे सुद्धा तुम्ही घालू शकता आणि ही बारीक चिरलेली कोथिंबीर, हिरवी मिरची अगदी बारीक कट करून ह्यामध्ये मी टाकते आहे। त्यामध्ये तुम्हाला हवे असेल तर मिरचीची पेस्ट सुद्धा घालू शकता, पण असे बारीक तुकडे टाकल्यानंतर भज्यांना अतिशय सुंदर अशी चव येते। पहा बॅटरची कन्सिस्टन्सी। हवे असेल तर अजून थोडे पातळ तुम्ही करू शकता, पण पीठ पातळ झाले तर भजी गोल गोल होतात पण थोडीशी तेलकट होतात, त्यामुळे मी हे घट्ट ठेवले आहे। ह्याला झाकून ठेवायचे आहे साधारण 1/2 ते 1 तासासाठी। तोपर्यंत आता भज्यांसोबत खाण्यासाठी चटणीची तयारी करू। खोबरं घेतलं आहे, ओलं खोबरं आहे आणि त्यामध्ये ही कोथिंबीर घातली आहे आणि 3 ते 4 हिरवी मिरचीचे तुकडे, 1 छोटी वाटी दाळवं घातलं आहे, 10 ते 15 पुदिन्याची पानं घातली आहेत, जिरं घालायचं, चवीनुसार मीठ घालायचे आणि चवीनुसार साखर घालायची। अद्रकची पेस्ट तयार होती म्हणून ती घातली आहे आणि हा लसूण घालायचा, 1/2 लिंबाचा रस घालायचा आणि ही चटणी आता आपण मिक्सरमधून फिरवून घेऊ। एकदम सॉफ्ट असे फिरवून घेतले आहे। आता ह्यासाठी आपण फोडणीची तयारी करू। या छोट्याशा पॅनमध्ये तेल घालायचे, मोहरी घालायची, मोहरी तडतडल्यानंतर जिरं घालायचे,
कढीपत्त्याची 6 ते 7 पानं घालायची आणि फोडणी टाकून चटणी खमंग अशी तयार झाली आहे। आता हे बॅटर मी 45 मिनिटांसाठी झाकून ठेवले होते, ते छान असे एकजीव झाले आहे। पहा, भजनसाठी अगदी सॉफ्ट असे बॅटर तयार आहे। आता कढईमध्ये तेल गरम करायला ठेवून याची आता आपण गरम गरम अशी भाजी तयार करू। तेल छान असे तापले आहे, गरमागरम भजी आता आपण तयार करू। मस्त गरमागरम खमंग अशी भजी नाश्त्यासाठी तयार होत आहेत। पहा, ते किती छान फुगत आहेत। पूर्वी सांगितल्याप्रमाणे पीठ थोडेसे पातळ केले तर भज्यांचा आकार गोल गोल येतो, त्याला आपण मैसूर बोंडा पण म्हणू शकतो। पण थोडेसे तेलकट कमी व्हावे म्हणून मी पीठ थोडेसे घट्ट ठेवले आहे। तुम्हाला हवे असेल तर थोडेसे पातळही करू शकता। ह्या मैद्यापासूनच्या भज्यांना रंग खूप छान येतो, छान असे गुलाबी रंग येईपर्यंत ह्याला आता आपल्याला तळायचे आहे। पहा, भज्यांना रंग किती छान आला आहे। नाश्त्यासाठी तुम्ही सुद्धा नक्की बनवून पहा आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा। रेसिपी कशी वाटली ते कमेंट्स करून सांगायला विसरू नका। पहा, पाहूनच तोंडाला पाणी सुटते आहे। अशाच पद्धतीने आणखी आपल्याला ही भजी तयार करून घ्यायची आहे। बऱ्याच वेळा काय होतं की नाश्त्याला काय बनवावं हेच सुचत नाही, पण हा पदार्थ खरंच जेव्हा काही नवीन बनवायचे आणि काही सुचत नाही तेव्हा झटपट असे घरातल्या कमीत कमी पदार्थापासून बनणारा हा नाश्ता खूपच छान लागतो आणि खूप छान बनतो। तुम्हीसुद्धा नक्कीच करून पहा आणि खमंग अशा नाश्त्याची मजा घ्या। भजी अगदी सुंदर झाली आहेत। पहा, मी तुम्हाला ते दाखवते, आतून ते किती स्पॉन्जी बनले आहेत तुम्ही पाहू शकता। अगदी सॉफ्ट आणि स्पॉन्जी अशी भजी नाश्त्यासाठी गरमागरम तयार आहेत। तर पुन्हा भेटूया आणखी एका अशा नवीन रेसिपीसोबत। बाय बाय।